I think the most special thing for all of us in this film, he gaana Tagmag. And जेव्हा आम्ही ऐकलं ते आम्ही उडलो होतो कारण त्याचे लिरिक्स एकतर त्याचं टेम्पो रॉनेस आणि तगमग हे ॲप्ट नाव आहे त्या गाण्याला कारण ते ॲज यंगस्टर्स आपल्याला ते वाटत असतं. जेव्हा ऐकलं तेव्हा आम्ही ॲडिक्ट झालो त्या गाण्याला आणि आम्हाला असं होतं की रोज आम्हाला ऐकायचं आहे ते गाणं. शूट सुरू व्हायच्या आधी तगमग ऐकूयात आणि मग शूट करूयात. आज आणि त्या गाण्याचा प्रिमाइस पण म्हणजे असा आहे की आम्ही वाड्यावरनं आता बाहेर आलो आहे आणि आम्हाला तिथे जेव्हा आम्ही सगळे असताना ज्या गोष्टी आम्ही करू शकलो नाही ते सगळं आम्हाला करायचं आहे असा तो प्रिमाइस आहे. इतक्या क्रेझी गोष्टी केल्यात आम्ही त्या दोन दिवसात. आणि दोन टीम्स होत्या, दोन टीम्स होत्या, ए टीम बी टीम. आणि मॉन्टाजेस ते ऑफकोर्स लिहिलं होतंच सगळं त्या स्क्रिप्टमध्ये. ह्यांनी फटाके फोडले. मला वाटतं की तगमग हा जो शब्द आहे तर तो इन इट सेल्फ शब्द फार सुंदर शब्द आहे. तर तगमग मध्ये जो नाद आहे तो असं कॉन्स्टंटली जी अशी हुरहुर वाटत असते ना मनात, तसं तगमग हा शब्द जिथे आलाय तिथे मजा येते फार. आणि मला आठवते की ज्या दिवशी शूटिंग होतं त्या दिवशी गाण्यातलं पहिलं वाक्य आहे अंधारात डोळे उघडून केली मी पहाट. तर अर्थात सकाळी लवकर उठावं लागलं त्या दिवशी कारण 7 होतं तर आम्ही सगळेजणच 5 उठून अंधारात डोळे उघडून खरंच पहाट केली. मला जे 4 सिक्वेन्सेस त्याच्यामध्ये होते, एक बॉक्सिंगचा, एक भुईनळे उडवायचा, एक घोडा जाळायचा आणि चौथा अर्थात सगळ्यांचा जो कॉमन होता तो पाणी उडवायचा, तर त्याच्यातले जे 4 सिक्वेन्सेस होते ते मुळात त्यातली कल्पनाच फार चांगली होती. त्यामुळे मला एक असं वाटत, एक मला एक कायम वाटतं एक तर की तो जो सगळी म्हणजे आतमध्ये अनेक ज्या साचून राहिलेल्या गोष्टी असतात ज्या प्रत्येकाच्याच असतात आणि त्याला दरवेळेस आपण वेंट आउट करतोच असं नाही, तर त्या सगळ्या दिवशी ते गादीला लाथांनी मारण्याचा जो सिक्वेन्स होता तो माझ्यासाठी मी आय वॉज वेटिंग फॉर इट. कारण असं होतं की तर काहीतरी तुडवायचं आहे. आणि मला फार वाईट या गोष्टीचं वाटतं की इव्हेंच्युअली नंतरच्या शॉटला मला खरोखर इतका राग उत्पन्न झाला होता, तो स्वतःविषयी असेल जगाविषयी असेल, तर ती गादी ज्या हुकला लावली होती ते हुक सकट ती गादी खाली पडली. आणि मला असं काय वाटतं की ते व्हायला पाहिजे होतं शूट पण ते नाही झालं. सचिन विचारलं तुला स्केटिंग येतं का, आणि मला स्केटिंग येतं. खटाव बंगल्यात हा जो ऐतिहासिक जिकडे खूप सिनेमे शूट झालेत असा महत्वाचा बंगला, त्याच्या हॉलमध्ये मी 4-1 तास फक्त स्केटिंग करत होते आणि लाईट दादा आणि स्पॉट दादा आणि अख्खा क्रू ते माझ्याशी खूप इरिटेट होते कारण मी फ्रेम्समध्ये येत होते, मी लोकांना बाजूला वाक म्हणत होते. आणि तो शॉट एक खूप मस्त आहे, म्हणजे माझा फेवरेट, कारण त्यात तुझा जो लुक आहे दोन वेळा आणि ते स्केट म्हणजे ते खूप कमाल आहे. ते अख्खं इम्प्रोवाइज्ड आहे, ते कॉस्ट्युम्स मी त्यात वेण्या घालतात, मी वेडी वाटू शकते, पण बिअर काय बिअर नी अंघोळ. हा पण तोच पॉइंट होता त्या गाण्याचा की ऑल आउट. तिथे पण लुकचा खूप जास्त महत्त्व. सचिननी आम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की आय वॉन्ट क्लीन बॉडीज आणि हे मला चालणार नाही की मी हे दाखवणार नाही आणि हे करणार नाही आणि असं काहीही चालणार नाही. आणि आम्ही ऑन होतो, म्हणजे आम्ही त्या दिवसासाठी आम्ही थांबलो होतो खरं तर की आत्ता सिनियर्स वगैरे कोणी नाही, आता आम्ही फक्त आणि आम्ही तगमग हे गाणं शूट करणार. हाकी
बेस्ट पार्ट आठवतोय आपल्या तो एक चौघांच्या वाड्यावरती सो कॉल्ड रंगपंचमी अंघोळ स्वीट एंड त्यात तू सगळ्यांना आम्हाला शिकवत होती काही डान्स स्टेप्स आणि आपण असे वेड्यासारखे काहीतरी नाचत होतो म्हणजे ते नाही आलंय ऍक्च्युली गाण्यामध्ये पण आमचं काहीही म्हणजे वेडेपणा चालला होता ते. आणि आम्हाला सचिननी हे गाणं जेव्हा पहिल्यांदा ऐकवलं तेव्हा त्याने आम्हाला सांगितलं की दिस इज इट, हे तुमचं ब्रीफ आहे खरं तर. आणि जे इतकं खरं आहे, मला अनेकदा खूप आपल्या सिनेमांमध्ये असं वाटतं की आम्ही जे आत्ता आहोत, जे आत्ताचं जे युथ आहे ते फिल्म्समध्ये कधीच जसं आहे तसं येत नाही. म्हणजे ते गोड असतात, ते अंडरस्टँडिंग असतात आणि ते सगळं बरोबर करतात. जे आम्ही नाही आहोत, आम्ही चुका करतो, आम्ही अरगंट आहोत, आम्ही आम्हाला आमची स्वतःची मतं आहेत, आम्हाला आईवडिलांच्या अगेन्स्ट जायचंय, हे सगळं त्या गाण्यात येतं. आणि त्यामुळे मला वाटतं आपण जे म्युझिक ऐकतो तेही अनेकदा फिल्म्समध्ये तसं येत नाही आणि त्यामुळे आपल्याला त्याच्याशी रिलेट करता येत नाही. स्वरंगाचे थर फासले मी मन भर अन पिटले सुरंग नाव्या हाकेचे कानात हाके लावो देता देता श्वास माझे उधारले मुकाट मनाच्या मागे पाय माझे उंडारले हृदयाचे ठोके आज आभाळात बसले धडधड धडधड अशी ढग फुटी तगमग 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 तगमग. मला वाटतं माझ्यासाठी तगमग म्हणजे एनर्जेटिक होणं, कारण जे मी माणूस म्हणून एनर्जीमध्ये बिलीव्ह करतो आणि आतमध्ये जे रेसलेसनेस आहे त्याला सरेंडर होणं आणि ते त्या एनर्जी ते घेऊन नवीन जोमाने पुढे मूव्ह ऑन होणं हे माझ्यासाठी तगमग आहे. माझ्यासाठी तगमग म्हणजे मला असं वाटतं आपल्याला प्रत्येकाला काहीतरी करून दाखवायचं आहे, आपल्या स्वतःला प्रूफ काहीतरी करायचं आहे, इतरांना काहीतरी प्रूफ करायचं आहे, तर त्यासाठी जे सतत आपल्या जे एक फायर बर्निंग असतं ती माझ्यासाठी तगमग आहे. मी लहानपणापासून आपल्याला विचारलं होतं की तुला मोठं झाल्यावर काय व्हायचं आहे, तर मोठं म्हणजे कधी, तर आत्ता. म्हणजे मोठं म्हणजे वय कोणतं आहे, तर ते आत्ताचं वय आहे. आणि ते आत्ता घडवण्याचं जे वय आहे त्याच्यात घडवताना जी घालमेल होते, जी अस्वस्थता येते, जे दाटून येतं, जी एनर्जी अशी तयार होते आणि त्याचं काय करावं कळत नाही आहे, या सगळ्याला समुच्चयाने तगमग. मला वाटतं तगमग म्हणजे आपल्या जीवाची म्हणजे होत असणारी आतून होत असणारी एक प्रकारची धडपड. म्हणजे आपल्याला काहीतरी करायचं असतं पण ते काही कारणांमुळे करता येत नसतं, तर ते जे करणं असतं आपल्या आतलं सबकॉन्शियसचं जे असतं ते म्हणजे तगमग.